नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राज्य सेवा पूर्व परीक्षा 2024 चेष्टनातून आपली जी काही पीवायकी सिरीज आहे ती सध्या सुरू आहे। या आधीच्या दोन भागामध्ये आपण राज्य सेवा पूर्व परीक्षा 2013 च्या भाग एक आणि भाग दोन च्या माध्यमातून राज्य सेवा पूर्व परीक्षा 2013 च्या अनेक प्रश्नांची चर्चा घडवून आणली होती। आज आपण पुन्हा एकदा राज्य सेवा पूर्व परीक्षा 2013 च्या भाग तीन च्या माध्यमातून या 2013 परीक्षेच्या अनेक प्रश्नांची चर्चा जी काही ती करून आणणार आहोत। तर या अर्थाने आपली ही जी काही राज्यसभापूर्व परीक्षेची जी काही पीवायकी सिरीज आहे ती पुढे अशी कंटिन्यू असणार आहे। तर या अनुषंगाने आजच्या राज्यसभापूर्व परीक्षा 2013 च्या भाग तीन मध्ये आपण विभिन्न प्रकारचे प्रश्न पाहणार आहोत ज्याची चर्चा पुढे करूया। तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला पहा स्क्रीनवर, प्रश्न आहे या प्रकारचा। केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांचा कार्यकाळ डॅश सहा वर्षे, पर्याय क्रमांक दोन राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत, पर्याय क्रमांक तीन सहा वर्षे किंवा वयाची 65 वर्षे जे आधी असेल ते, आणि पर्याय क्रमांक चार 5 वर्षे किंवा वयाची 62 वर्षे जे आधी असेल तो। तर या ठिकाणी आपल्याला प्रश्न जो काय तो स्टेट फंड विचारला गेलेला आहे की केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांचा निर्धारित कार्यकाळ नेमका किती असतो। तर मित्रांनो, एक लक्षात घ्या की भारतीय राज्यघटनेच्या पातळीवर जर विचार केला तर या ठिकाणी केंद्रीय लोकसेवा आयोग आणि राज्य लोकसेवा आयोग किंवा संयुक्त लोकसेवा आयोग याबाबतची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कलम 315 ते 323 अंतर्गत केलेली आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत या कलम 315 ते 323 अंतर्गत या केंद्रीय लोकसेवेच्या अध्यक्ष किंवा सदस्यांच्या कार्यकाळाबाबतची तरतूद कलम 316(2) नुसार आपल्याला पाहायला मिळते। तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 316(2) नुसार या ठिकाणी केंद्रीय लोकसेवेच्या अध्यक्षांचा निर्धारित कार्यकाळ हा पर्याय क्रमांक तीन नुसार योग्य उत्पत्ती आपल्याला सांगता येतो। ही सहा वर्षे किंवा वयाची 65 वर्षे जे आधी असेल ते यानुसार हा कार्यकाळ या ठिकाणी विचार घेतला होतो भारतीय राज्यघटनेच्या कलम 316(2) मधील तरतुदीनुसार। तर त्यामुळे या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आपण सांगताय पर्याय क्रमांक तीन सहा वर्षे किंवा वयाची 65 वर्षे जे आधी असेल ते यानुसार केंद्रीय लोकसेवेच्या अध्यक्ष अथवा सदस्यांचा कार्यकाळ जो आहे तो विचारात घेतला होतो। मित्रांनो, आणखीन एक गोष्टी तर आपण लक्षात घेण्याची गरज आहे ती म्हणजे कोणती, की इथं भलेही प्रश्नामध्ये अध्यक्षांचा निर्धारित कार्यकाळ असं विचार असलं तरी घटनेमधली कलम 316(2) जी तरतूद आहे त्यामध्ये सदस्य या नात्याने त्याचा कार्यकाळाचा विचार जो काय तो केलेला आहे, कारण की अध्यक्ष हा देखील केंद्रीय लोकसेवा आयोगाचा सदस्य असतो आणि जे काही इतर सदस्य आहेत ते सुद्धा सदस्य या नात्याने विचार घेतले जात असतात। त्यामुळे या ठिकाणी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष असो अथवा सदस्य असो दोघांचाही कार्यकाळ हा सहा वर्षे किंवा वयाची 65 वर्षे जे आधी असेल ते यानुसारच विचार घेतला होतो या कलम 316(2) नुसार। त्याचबरोबर आणखीन एक बाब आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे ती म्हणजे कोणती, की जर का प्रश्न आपल्याला या पद्धतीने विचारला गेला की राज्य लोकसेवेच्या अध्यक्ष व सदस्यांचा कार्यकाळ हा नेमका किती असतो, तर इथं आपल्याला त्याचा संदर्भ सुद्धा घटनेच्या कलम 316(2) नुसारच स्पष्ट करता येईल की राज्य लोकसेवेच्या सुद्धा अध्यक्ष आणि सदस्यांचा कार्यकाळ हा वयाची 62 वर्ष आणि 6 वर्ष या अर्थाने विचार घेतला होतो। म्हणजे या ठिकाणी राज्य लोकसेवा आयोग असो किंवा संयुक्त लोकसेवा आयोग असो या दोन्ही आयोगांच्या बाबतीतची जी काही वयोमर्यादेची बाब आहे किंवा कार्यकाळाच्या श्रोतून 6 वर्षाच्या श्रोतून असणारी बाब आहे ती समान आहे, की घटनेच्या कलम 316(2) नुसार राज्य लोकसेवा आयोग किंवा संयुक्त लोकसेवा आयोग यांच्या अध्यक्ष व सदस्यांचा जो काही कार्यकाळ आहे तो 6 वर्षे किंवा वयाची 62 वर्षे जे आधी असे आधी असेल ते यानुसार विचार घेतला होतो। तर त्यामुळे इथं या प्रश्नाची तयारी करत असताना आपल्याला दोन्ही बाबतीत याबाबतची माहिती असणं गरजेचं आहे। मग प्रश्न या ठिकाणी केंद्र लोकसेवाविषयीचा असो अथवा राज्य लोकसेवा किंवा संयुक्त लोकसेवाविषयीचा असो, तर या दोन्ही अर्थाने आपल्याला याची बाबतची माहिती लक्षात ठेवण्याची गरज आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी ही माहिती आपण पाहिल्यानंतर थोडस विश्लेषण किंवा विस्तृत माहिती या प्रश्नाच्या अनुषंगाने सुद्धा पुढे पाहूया। पहा स्क्रीनवर, कार्यकाळ कलम 316(2) नुसार केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांचा कार्यकाळ 6 वर्षांचा असतो अथवा वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत ते या पदावर कार्यरत करू शकतात। म्हणजे या ठिकाणी या दोन्ही पैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत ते पद धारण करू शकतात असं म्हणायला काही हरकत नाही। म्हणजे वयाची 65 वर्ष पूर्ण होण्याआधी 6 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला तर त्यानुसार तो कार्यकाळ विचार घेतला जातो, किंवा 6 वर्ष पूर्ण होण्याआधी जर 65 वर्ष पूर्ण झाली तर त्यानुसार तो कार्यकाळ गणला जातो। म्हणजे जे अगोदर घडेल तोपर्यंत ते आपले पद जे काय धारण करू शकतात असं म्हणायला काही हरकत नाही, आणि म्हणून घटनेच्या कलम 316(2) नुसार या आयोगाच्या अध्यक्ष सदस्याचा कार्यकाळ 6 वर्षांचा असतो अथवा वयाची 65 वर्ष होईपर्यंत या पदावर कार्यरत राहू शकतात। कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी अध्यक्ष व सदस्य आपला राजीनामा राष्ट्रपतीकडे देऊ शकतात हे देखील लक्षात ठेवा, कारण की याही अनुषंगाने प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत। त्यामुळे कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी अध्यक्ष व सदस्य आपला राजीनामा राष्ट्रपतीकडे देऊन पदमुक्त होऊ शकतात। त्यानंतर कलम 316(2) नुसार ही पण तरतूद आहे की राज्य व संयुक्त लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांचा कार्यकाळ हा पद ग्रहण केल्यापासून 6 वर्षे अथवा वयाची 62 वर्ष
वयाचा पूर्ण वयाला पूर्ण होईपर्यंत जे अगोदर घडेल तोपर्यंत ते पद धारण करू शकतात किंवा त्या पदावर राहू शकतात. आता मात्र या ठिकाणी आणखीन एक गोष्ट नमूद केली की ज्याबद्दल सुद्धा वारंवार प्रश्न विचारत मागच्या 2022 सुद्धा राज्यसभा मुख्य परीक्षेमध्ये याच्यावर प्रश्न विचारला होता की जी काही राज्य लोकसेवकांच्या बाबतची सदस्यांची असणारी वयाची मर्यादा आहे की जी अगोदर 60 वर्षे होती ती कोणत्या घटनादृष्टीने 62 वर्षे केली गेली, तर एक लक्षात घ्या 41वी घटनादृष्टीनुसार 60 वर्षे याऐवजी हा कार्यक्रम 62 वर्षे केला गेलेला. तर त्यामुळे ही 41वी घटनादृष्टी जी आहे ती पण आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे की ज्या 41व्या घटनादृष्टीनुसार राज्य लोकसेवकाच्या किंवा संयुक्त लोकसेवकाच्या अध्यक्ष सदस्यांचा कार्यकाल 60 ऐवजी 62 करण्यात आलेला आहे. तर त्यामुळे कलम 316(2) नुसार राज्य व संयुक्त लोकसभेच्या अध्यक्ष सदस्यांचा कार्यकाल पद ग्रहण केल्यापासून 6 वर्ष अथवा तो 62 वर्षे वयाचा होईपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत ते पद धारण करू शकतात असं म्हणण्याची जागा आहे. एवढंच नव्हे तर कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वी हे सुद्धा राज्य लोकसभेचे अध्यक्ष व सदस्य आपला राजीनामा राज्यपालांकडे देऊन सहीनिशीब देऊन या ठिकाणी पदमुक्त होऊ शकतात किंवा आपला राजीनामा राज्यपालांकडे देऊ शकतात. तर या अर्थाने ही पण माहिती या ठिकाणी महत्वाची आहे, ती पण आपण लक्षात ठेवी. तर या पूर्ण अर्थाने या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तर मित्रांनो प्रश्न क्रमांक 2 पहा स्क्रीनवर. भारतीय नागरिकांना उपलब्ध असलेल्या घटनात्मक संरक्षणाच्या हक्काच्या खालीलपैकी कोणत्या तरतुदी आहेत, अचूक उत्तराचा योग्य तो संकेत निवडा. पर्याय क्रमांक 1 मूलभूत हक्कांची अंमलबजावणी व्हावी यासाठी नागरिक न्यायालयात दाद मागू शकतात. पर्याय क्रमांक 2 मूलभूत हक्कांची अंमलबजावणी व्हावी यासाठी सर्वोच्च न्यायालय परमादेश काढू शकते. पर्याय क्रमांक 3 संसद 2/3 बहुमताने जे संपूर्ण सभासद संख्येच्या अर्ध्यापेक्षा जास्त असेल घटनात्मक संरक्षणाचा हक्क निलंबित करू शकते. आणि पर्याय क्रमांक 3 सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारांना धक्का न पोहोचवता इतर न्यायालयांना या हक्कांच्या अंमलबजावणीचे अधिकार संसद देऊ शकते. तर असे हे ABCD मध्ये 4 पर्याय दिलेले आहेत आणि त्याला पर्याय उत्तर आहेत या प्रकारची. पर्याय क्रमांक 1 ABC, पर्याय क्रमांक 2 ABD, पर्याय क्रमांक 3 ACD आणि पर्याय क्रमांक 4 BCD. मित्रांनो या ठिकाणी प्रश्न लांबलचक आहे, थोडासा मोठा आहे, पर्याय देखील त्याचे मोठे आहे. तर त्या अर्थाने आपल्याला अचूक उत्तराचा योग्य तो संकेत निवडायचा आहे. तर इथं आपण प्रत्येक पर्याय योग्य पद्धतीने घटनेतल्या तरतुदीच्या आधारावर तपासून पाहूया, कारण की हा प्रश्न पूर्णपणे मूलभूत हक्कांच्या अनुषंगाने विचारला गेलेला आहे. तर त्याच अर्थाने आपल्याला याची संबंध पडताळणी करणं अपेक्षित आहे. तर इथं पर्याय क्रमांक ए जो आहे तो मूलभूत हक्कांची अंमलबजावणी व्हावी यासाठी नागरिक न्यायालयात दाद मागू शकतात, तर हा पर्याय जो आहे तो बरोबर आहे. कारण की इथं आपला अचूक उत्तराचा योग्य संकेत निवडायचा आहे, त्या अर्थाने जर विचार केला तर ए पर्याय पूर्णतः बरोबर आहे. कारण की भारतीय राज्यघटनेच्या कलम 32(1) नुसार ही तरतूद घटनेमध्ये नमूद आहे की मूलभूत हक्कांची अंमलबजावणी व्हावी यासाठी न्यायालयात दाद नागरिक मागू शकतात. तर त्यामुळे घटनेच्या कलम 32(1) मधील तरतुदीनुसार ए पर्याय की मूलभूत हक्कांची अंमलबजावणी व्हावी यासाठी नागरिक न्यायालयात दाद मागू शकतात हा बरोबर आहे. राहिला प्रश्न बी पर्यायचा की मूलभूत हक्कांची अंमलबजावणी व्हावी यासाठी सर्वोच्च न्यायालय परमादेश काढू शकते, तर हा देखील पर्याय अचूक आहे, बरोबर आहे. का तर घटनेच्या कलम 32(2) नुसार मूलभूत हक्कांची अंमलबजावणी व्हावी यासाठी सर्वोच्च न्यायालय हे परमादेश, अधिकार प्रत्याहार, प्रतिषेध किंवा उत्प्रेक्षण किंवा बंदी प्रतिष्ठीकरण अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जे काही रीट याचिका आहे किंवा जे काही आदेश आहे ते काढू शकते. तर त्यामुळे मूलभूत हक्कांची अंमलबजावणी व्हावी यासाठी सर्वोच्च न्यायालय परमादेश काढू शकते असं म्हणणं सुद्धा बरोबर आहे घटनेच्या कलम 32(2) नुसार. राहिला प्रश्न पर्याय क्रमांक सी चा की संसद 2/3 बहुमताने जे संपूर्ण सभासद संख्येच्या अर्ध्यापेक्षा जास्त असेल या घटनात्मक संरक्षणाचा हक्क निलंबित करू शकते, तर हा जो पर्याय क्रमांक सी आहे तो चुकीचा आहे. का तर घटनेच्या कलम 32(4) नुसार जी काही तरतूद केलेली आहे त्या तरतुदीचा विचार जर केला तर संसद 2/3 बहुमताने घटनात्मक संरक्षणाचा हक्क निलंबित करू शकत नाही आणि त्यामुळे घटनेच्या कलम 32(4) मधील तरतुदीचा विचार करता संसद 2/3 बहुमताने घटनात्मक संरक्षणाचा हक्क निलंबित करू शकते असं म्हणणं पूर्णतः चुकीचं आहे. का तर संसद 2/3 बहुमताने घटनात्मक संरक्षणाचा हक्क निलंबित करू शकत नाही घटनेच्या कलम 32(4) मध्ये तरतुदीनुसार. तर त्यामुळे सी पर्याय जो आहे तो चुकीचा आहे. डी पर्याय सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारांना धक्का न पोहोचवता इतर न्यायालयांना या हक्कांच्या अंमलबजावणीचा अधिकार संसद देऊ शकते, तर हा पर्याय जो आहे तो पूर्णतः बरोबर आहे. की घटनेच्या कलम 32(3) नुसार सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारांना धक्का न पोहोचवता इतर न्यायालयांना या हक्कांच्या अंमलबजावणीचा अधिकार संसद देऊ शकते हे घटनेच्या कलम 32(3) नुसार असणारी तरतूद बरोबर आहे. तर त्यामुळे या एकंदरीत 4 पर्यायांचा जर विचार केला तर अचूक उत्तराचा योग्य संकेत कोणता निवडता येईल, तर ए बी आणि डी पर्याय क्रमांक 2
ए बी आणि डी हा अचूक उत्तराचा योग्य तो संकेत आहे का, कारण की सी पर्याय हा घटनेतील कलम 32(4) नुसार चुकीचा आहे किंवा घटनेतील कलम 32(4) ची जी काही तरतूद आहे त्या तरतुदीचा विचार करता हा सी पर्याय चुकीचा आहे. तर त्यामुळे उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 2 ए बी डी. आता याही अनुषंगाने जी काही विस्तृत विश्लेषण आहे ते कुठे आपण पाहूया फास्ट स्क्रीनवर. कलम 32(1) नुसार मूलभूत हक्कांची अंमलबजावणी व्हावी यासाठी नागरिक सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकतात. कलम 32(1) नुसारची तरतूद बरोबर आहे. कलम 32(2) नुसार मूलभूत हक्कांची अंमलबजावणी व्हावी यासाठी सर्वोच्च न्यायालय हे बंदी प्रतिषिकरण म्हणजेच देवोपस्थिती हेबियस कॉर्पस, परमादेश म्हणजे मँडामस, प्रतिषेध, उत्प्रेक्षण, अधिकार प्रचार या सर्व प्रकारचे प्रादेशिक काढू शकते किंवा या सर्व प्रकारचे आदेश काढू शकते. तर त्यामुळे कलम 32(2) नुसार सर्वोच्च न्यायालयाला या सर्व प्रकारच्या प्रादेशिक काढण्याचा अधिकार आहे हे इथं आपल्याला मान्य करायला काही हरकत नाही. त्यानंतर कलम 32(3) नुसार सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारांना धक्का न पोहोचवता इतर न्यायालयांना या हक्कांच्या अंमलबजावणीचा अधिकार संसद देऊ शकते. म्हणजे घटनेतील कलम 32(3) मधली जी तरतूद आहे ती पर्यायाच्या अंतर्गत पाहिले तर पर्याय क्रमांक डी मध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर या पर्याय क्रमांक डी मध्ये जी तरतूद दिलेली आहे तर त्या तरतुदीचा संदर्भ घटनेच्या कलम 32(3)शी जोडता येतो की ज्यानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारांना धक्का न पोहोचवता इतर न्यायालयांना या हक्कांच्या अंमलबजावणीचा अधिकार संसद देऊ शकते. आणि राहिला प्रश्न या ठिकाणी ज्या पर्यायमधला जो काही पर्याय क्रमांक सी दिलेला आहे तर त्या पर्याय क्रमांक सी चा संदर्भ कलम 32(4)शी आपल्याला जोडता येतो की कलम 32(4) नुसार संसद घटनात्मक संरक्षणाचा हक्क निलंबित करू शकत नाही. घटनेच्या कलम 32(4) नुसार. मात्र ही गोष्ट चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा की कलम 359 नुसार राष्ट्रीय आणीबाणी काळात राष्ट्रपती मूलभूत हक्क बजावण्यासाठी न्यायालयात दाद मागण्याचा हक्क की जो नागरिकाचा न्यायालयात दाद मागण्याचा हक्क आहे ते निलंबित किंवा स्थगित करू शकतात. कोणत्या कलमानुसार? तर कलम 359 नुसार राष्ट्रीय आणीबाणी कालखंडात राष्ट्रपती मूलभूत हक्क बजावण्यासंबंधीचा न्यायालयात दाद मागण्याचा नागरिकाचा हक्क निलंबित किंवा स्थगित करू शकतात. ही बाब मात्र आपण अपवाद म्हणून चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवण्याची गरज आहे. भलेही कलम 32(4) मध्ये संसद घटनात्मक संरक्षणाचा हक्क निलंबित करू शकत नाही असं म्हटलं असतं तरी. तर या ठिकाणी या संबंध प्रश्नाच्या अनुषंगाने या प्रश्न उत्तराचं सांगता येईल पर्याय क्रमांक 2. तर मित्रांनो प्रश्न क्रमांक 3 पहा स्क्रीनवर. भारतातील लोकपाल व लोकायुक्त ही पदे खाली कोणाशी साधर्म्य दर्शविणारी आहेत? पर्याय क्रमांक 1 भारतीय संघीय आयुक्त. पर्याय क्रमांक 2 स्कॅनेडिव्या मधील अम्बुड्समन. पर्याय क्रमांक 3 रशियातील प्रोसिक्युटर जनरल. आणि पर्याय क्रमांक 4 फ्रान्स मधील काउन्सिल ऑफ स्टेट. मित्रांनो हा प्रश्न थोडासा या ठिकाणी पर्यायांच्या स्तरावर विचार केला तर थोडासा वेगळा वाटणं साहजिक आहे, पण प्रश्न जो काय आहे तो एकदम साधा आणि सोपा आहे की लोकपाल किंवा लोकायुक्त ही दोन्ही पदे कोणाशी साधर्म्य किंवा कोणाशी साम्य साधणारी आहेत. साधर्म्य याचा अर्थ साम्य दर्शवणारी आहेत असाही अर्थ घेतला तर जे काही चुकीचं होणार नाही. मित्रांनो एक लक्षात घ्या की या ठिकाणी जे काही 4 पर्याय दिले त्या 4 पर्यायांमध्ये आपल्याला लोकपाल लोकायुक्त या पदांचा कोणाशी अधिकाधिक साम्य पाहायला मिळतं या अर्थाने उत्तर जे काय ते शोधायचं. तर एक लक्षात घ्या या ठिकाणी या प्रश्न उत्तर आहे स्कॅनेडिव्या मधील अंबुड्समन. पर्याय क्रमांक 2 स्कॅनेडिव्या मधील अंबुड्समन हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आता हेच का उत्तर याचं आहे तर मित्रांनो एक लक्षात घ्या की लोकपाल किंवा लोकायुक्त या दोन्ही पातळीवर जर विचार केला तर या पदाचा जो काही संबंध आहे तो या ठिकाणी जगाच्या पातळीवर स्वीडन या देशाशी जोडला जातो, कारण की जगामध्ये सर्वप्रथम स्वीडन या देशामध्ये अंबुड्समन नावाचं जे काही पद आहे ते उदयास आलेलं होतं. या स्वीडनमध्ये 1809 आधी अंबुड्समनला चॅन्सलर या नावाने संबोधलं जायचं, पण जेव्हा स्वीडनची राज्यघटना 1809 मध्ये तयार झाली तेव्हा त्यांच्या राज्यघटनेमध्ये अंबुड्समन या पदाला या ठिकाणी घटनात्मक स्थान दिलं गेलं आणि तेव्हापासून स्वीडनमध्ये या अंबुड्समन पदाला स्वीकारलं गेलं घटनेच्या स्तरावर. एवढंच नव्हे तर जे काय स्कॅनेडियन कंट्रीज आहेत मग त्यामध्ये फिनलँड असो, नॉर्वे असो, डेन्मार्क असो, स्वीडन असो, तर ही जी काय स्वीडन, डेन्मार्क, फिनलँड, नॉर्वे ही जी काही स्कॅनेडियन कंट्रीज आहेत त्या सर्व स्कॅनेडियन कंट्रीज मध्ये अंबुड्समन हे जे काही पद आहे ते अधिकाधिक लोकप्रिय झालेलं आहे. का तर आज देखील या दोन्ही सर्व प्रकारच्या स्कॅनेडियन कंट्रीज मध्ये ही जे काही पद आहे ते अधिक चांगल्या पद्धतीने काम करत आहे. बहुतांश विद्यार्थ्यांना लोकपाल किंवा लोकायुक्त म्हटल्यानंतर त्याचा नेमका अर्थ काय होतो हे माहिती नसतं. तर लोकपाल आणि लोकायुक्त म्हणजे काय? तर लोक तक्रार निवारण यंत्रणा, लोकांच्या प्रशासकीय तक्रारींचं निवारण करणारी यंत्रणा, या अर्थाने लोकपाल किंवा लोकायुक्त या पदाचा अर्थ घ्यायला काही हरकत नाही. आज देखील या स्कॅनेडियन कंट्रीज मध्ये म्हणजेच स्वीडन, डेन्मार्क, फिनलँड, नॉर्वे या स्कॅनेडियन कंट्रीज मध्ये या अंबुड्समन पदाचा
अधिकाधिक या ठिकाणी लोकप्रिय होण्याचं एकमेव कारण जर काय असेल तर हे सर्वच जे काही स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज आहेत किंवा स्कॅन्डिनेव्हियन देश आहेत ते ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या एकंदरीत यादीमध्ये नेहमी वरच्या स्थानी असतात. आपल्याला माहित असेल दरवर्षी ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल नावाची जी काही संस्था आहे की जर्मनी स्थित बर्लिन येथे असणारी ही जी काही संस्था आहे ती सर्व जगातील देशांच्या भ्रष्टाचाराच्या पातळीवर या ठिकाणी भ्रष्टाचारी देशांची जी काही यादी आहे ती उलट्या क्रमाने जाहीर करते. तर एकंदरीत या ठिकाणी जर विचार केला तर या पहिल्या 10 देशांच्या यादीमध्ये कमीत कमी भ्रष्टाचार करणाऱ्या देशांच्या यादीमध्ये पहिल्या 10 मध्ये या ठिकाणी या स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीजचं नाव नेहमी येतं. तर त्यामुळे या ठिकाणी हे कशाचं यश आहे तर स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज मधल्या असणाऱ्या अंबुड्समन पदाचं यश आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तर या अर्थाने भारतातील लोकपाल लोकायुक्त ही पदे खाली कोणाशी साधर्म्य दर्शवणारी आहे तो पर्याय क्रमांक 2 स्कॅन्डिनेव्हियामधील अंबुड्समन हे उत्तर आपल्या इथं द्यायला काही हरकत नाही. याही अनुषंगाने आपण जी काही थोडीशी विस्तृत माहिती आहे ती पुढे पाहणार आहोत. 5 स्क्रीनवर 1809 साली स्वीडनची राज्यघटना तयार झाली तेव्हा अंबुड्समन पदाला घटनात्मक स्थान देण्यात आले. तेव्हा या पदाचे नाव चान्सलर हे बदलून अंबुड्समन असे करण्यात आले. मित्रांनो हे अंबुड्समन नाव कसं पडलं किंवा त्या पाठीमागचा एक इतिहास काय आहे किंवा चान्सलर हे नाव या ठिकाणी कसं पडलं त्या पाठीमागचा नेमका इतिहास काय आहे याच्याविषयी विस्तृत असं लेक्चर जे काय ते मी पुढे युट्यूबवर घेईनच. त्यावेळेस तुम्हाला लोकपाल पदाचा स्वीडनशी नेमका संबंध कसा आहे आणि स्वीडनमध्ये त्याचा पूर्व इतिहास काय आहे याची संपूर्ण अर्थाने माहिती होईलच. तर 1809 साली स्वीडनची राज्यघटना तयार झाली तेव्हा अंबुड्समन पदाला घटनात्मक स्थान देण्यात आलं आणि तेव्हाच या पदाचे नाव चान्सलर हे बदलून अंबुड्समन करण्यात आले. आजही हे पद स्वीडनमध्ये अस्तित्वात असून या पदामुळे लोकांच्या तक्रारींचे निवारण केले जाते. म्हणजे सांगायचं हेतू काय की भारतामध्ये सुद्धा लोकपाल आणि लोकायुक्त ही पदे लोकांच्या प्रशासकीय तक्रारींचं निवारण करणारी पदे म्हणूनच ओळखली जातात जसं स्वीडनमध्ये अंबुड्समन ओळखला जातं. तसंच प्रशासनातील भ्रष्टाचार आणि अनैतिक व्यवहारांवर आळा बसविला जातो म्हणजे अंबुड्समनच्या माध्यमातून लोकांच्या तक्रारीचं निवारण तर केलंच जातं पण त्याचबरोबर प्रशासनातील भ्रष्टाचार आणि अनैतिक व्यवहारांवर आळा बसविला जातो. आपल्याला माहित असेल की अण्णा हजारेने किंवा अरविंद केजरीवाल यांनी जे काही 2011 अंतर्गत दिल्ली अंतर्गत मोठं आंदोलन केलं होतं लोकायुक्त पदाच्या दृष्टीतून तर त्याचा संबंध तत्कालीन कालखंडातील केंद्र सरकारच्या भ्रष्टाचाराशी होता असं म्हणायला काही हरकत नाही. तर त्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांना असं वाटतं की एक प्रकारे लोकपाल लोकायुक्त पद जे काय ते भ्रष्टाचार दूर करणारं पद आहे तर त्याचा संबंध भ्रष्टाचाराशी आहे पण खऱ्या अर्थाने लोकपाल लोकायुक्त पद जे काय आहे ते लोक तक्रार निवारण यंत्रणा या अर्थाने ओळखलं जातं आणि त्याबरोबर भ्रष्टाचाराच्या आणि अनैतिक व्यवहारावर आळा बसून दृष्टी सुद्धा ते ओळखलं जातं. तर त्या अर्थाने या सर्व संदर्भात आपण विचार करण्याची गरज आहे. त्याबरोबर 1809 नंतर तब्बल 100 वर्षांनी म्हणजेच 1909 मध्ये फिनलँड मध्ये 1909 अंतर्गत 1953 मध्ये डेन्मार्क अंतर्गत 1961 मध्ये न्यूझीलंड अंतर्गत आणि 1963 मध्ये नॉर्वे अंतर्गत या संबंध स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीजनी अंबुड्समन पदाचा स्वीकार केला. म्हणजे 1809 नंतर 100 वर्षांनी म्हणजेच 1909 ला फिनलँड मध्ये 1953 ला डेन्मार्क मध्ये 1961 ला न्यूझीलंड मध्ये आणि 1963 ला नॉर्वे मध्ये या संबंध स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीजने अंबुड्समन पदाचा स्वीकार जो काय तो केला होता आणि आज सुद्धा ते पद तिथं अधिकाधिक लोकप्रिय आहे. 1970 दशकात युरोपीय राष्ट्रातील बहुतांश देशांनी ही पद्धत स्वीकारली. युरोपमध्ये या पदाचे स्वरूप केवळ शासकीय न राहता खासगी स्तरावर सुद्धा स्वीकारलं गेलेलं आहे. म्हणजे एवढं हे पद लोकप्रिय झालेलं आहे की तिथं खासगी स्तरावर सुद्धा या पदाचं स्वरूप जे काय ते स्वीकारलं गेलेलं आहे. ब्रिटनमध्ये अंबुड्समनला संसदीय आयुक्त असं म्हटलं जातं. तर मित्रांनो ही पण बाब चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा की जसं भारतामध्ये अंबुड्समनला लोकपाल किंवा लोकायुक्त या नावाने संबोधलं जातं तसं ब्रिटनमध्ये अंबुड्समनला संसदीय आयुक्त या नावाने संबोधलं जातं. स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज जर कोणत्या असतील तर जसं मी मागाशी म्हटल्याप्रमाणे की स्वीडन फिनलँड डेन्मार्क नॉर्वे या सर्व प्रकारच्या स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज आहेत की ज्यांची नावं नेहमी ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या यादीमध्ये दरवर्षी या ठिकाणी पहिल्या 10 मध्ये असतात. का तर इथं हे जे काही अंबुड्समन पद आहे ते खूप चांगल्या पद्धतीने भूमिका पार पाडतं आणि म्हणून या ठिकाणी नेहमी स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीजचा नंबर जो काय तो या पहिल्या 10 अंतर्गत येत असतो हे म्हणायला काही हरकत नाही. तर या अर्थाने या ठिकाणी या प्रश्न उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर मित्रांनो प्रश्न क्रमांक 4 5 स्क्रीनवर जर एखाद्या व्यक्तीची राष्ट्रपती म्हणून झालेली निवडणूक सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल केली तर त्या व्यक्तीने तत्पूर्वी केलेले आदेश पर्याय क्रमांक 1 विधी अग्राह्य ठरतात. पर्याय क्रमांक 2 विधी ग्राह्य राहतात. पर्याय क्रमांक 3 विधी ग्राह्य अथवा अग्राह्य सर्वोच्च न्यायालय ठरवते आणि पर्याय क्रमांक 4 प्रकरण परतवे ठरवले जाते. मित्रांनो हा प्रश्न जो काय आहे तो
या ठिकाणी स्ट्रेट फॉरवर्ड विचारला गेलेला आहे. पण जरी स्ट्रेट फॉरवर्ड विचार असला तरी आपल्याला जोपर्यंत या प्रश्नाचा संबंध घटनेतल्या कोणत्या तत्वदिशी जोडला गेलेला आहे हे लक्षात येत नाही तोपर्यंत या प्रश्नाचं उत्तर आपण योग्य पद्धतीने देता येऊ शकणार नाही. आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या ठिकाणी जे काही पर्याय दिले त्या पर्यायामध्ये जी काही भाषा वापरलेली आहे किंवा जी वाक्यरचना वापरलेली आहे ती टोटली घटनेत असणाऱ्या तरतुदीच्या रचनातून वापरलेली आहे. की घटनेत जशा प्रकारचे प्रशासकीय किंवा कायदेशीर शब्द नमूद असतात त्याच प्रकारची भाषा किंवा वाक्य या पर्यायामध्ये वापरलेले आहेत. की विधी अग्राह्य ठरतात, विधी ग्राह्य राहतात, विधी ग्राह्य अथवा अग्राह्य सर्वोच्च न्यायालय ठरवते, प्रकरण परत्वे ठरवले जाते. याचा नेमका अर्थ आपण जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आपण या प्रश्नाचं योग्य प्रकारे उत्तर जे काय ते देऊ शकणार नाही. इथं सरळ सरळ अर्थाने असं विचारलेलं आहे की जर एखाद्या व्यक्तीची राष्ट्रपती होऊन झालेली निवडणूक ही सर्वोच्च न्यायालयाने जर काही कारणास्तव रद्दबातल केली तर अशा वेळेस त्या राष्ट्रपती पदावर असणाऱ्या व्यक्तीने तत्पूर्वी जे काही आदेश काढलेले आहेत, तत्पूर्वी दिवशी जे काही आदेश केलेले आहेत तर ते विधी अग्राह्य ठरतात का विधी ग्राह्य राहतात, का विधी ग्राह्य अथवा अग्राह्य सर्वोच्च न्यायालय ठरवते, का प्रकरण परत्वे ठरवले जाते. मग आता विधी ग्राह्य अग्राह्य ठरतात म्हणजे ते अवैध ठरतात का, ते बेकायदेशीर ठरतात का, विधी ग्राह्य राहतात म्हणजे ते कायदेशीर ठरतात का किंवा कायदेशीर राहतात का, अशा अर्थनेचा अर्थ आपण इथं घ्यायचा आहे. तर इथं या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते घटनेच्या कलम 71(2) मधल्या तत्वच्या आधारावर विचार घ्यायचा आहे. की भारतीय राज्य घटनेच्या कलम 71(2) नुसार या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विधी ग्राह्य राहतात म्हणजेच ते कायदेशीर राहतात किंवा ते वैध राहतात असं म्हणणं योग्य राहील. की जर एखाद्या व्यक्तीची राष्ट्रपती म्हणून झालेली निवडणूक सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल केली तर त्या व्यक्तीने तत्पूर्वी जे काही काढलेले आदेश आहेत ते विधी ग्राह्य राहतात किंवा ते विधी अग्राह्य ठरत नाहीत, ते विधी अग्राह्य ठरत नाहीत म्हणजेच दुसऱ्या भाषेमध्ये ते विधीग्राह्य राहतात किंवा ते विधीग्राह्य ठरतात, ते वैध ठरतात असं त्याचा अर्थ घ्यायला काही हरकत नाही. मित्रांनो आणखीन एक बाब इथे लक्षात ठेवा ती म्हणजे कोणती, तर या ठिकाणी भारतीय राज्यघटनेच्या कलम 71(1) मधली तत्व सुद्धा महत्वाची आहे, कलम 71(2) मधली पण तत्व महत्वाची आहे, कलम 71(3) मधली पण तत्व महत्वाची आहे आणि कलम 71(4) मधली पण तत्व महत्वाची आहे. की ज्याच्याही अनुषंगाने प्रश्न जे काय ते आयोगाकडून विचारले जाऊ शकतात. जसं आता कलम 71(1) नुसार राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीसंबंधीच्या वादासंबंधीचे विवादासंबंधीचे जे काही निर्णय किंवा चौकशी आहे ती सर्वोच्च न्यायालयाकडून केली जात असते. ही कलम 71(1) नुसार असणारी तरतूद आहे. प्रश्नाचा जो काही संदर्भ आहे तो कलम 71(2) नुसार आपल्याला घटनेमध्ये पाहायला मिळतो. घटनेच्या कलम 71(3) जर आपण विचार केला तर घटनेच्या कलम 71(3) नुसार सर्वोच्च संसद जी आहे ती संसद या ठिकाणी राष्ट्रपती उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकी संबंधीचे किंवा इतर बाबी संबंधीचे कायदे या रचना अधिनियम करू शकते. म्हणजे कलम 71(3) नुसार संसद जी आहे ती राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकी संबंधीचे विधिनियम किंवा अधिनियम जे काय किंवा कायदे जे काय ते तयार करू शकते. आणि कलम 71(4) जर विचार केला तर राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती यांच्या निर्वाचक मंडळामध्ये जर का एखादी जागा रिक्त असेल, राष्ट्रपती उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीच्या अंतर्गत निर्वाचक मंडळ असतं आणि त्या निर्वाचक मंडळामध्ये जर एखादी जागा सदस्याची रिक्त असेल म्हणजे सदस्य की जे निर्वाचक मंडळ सदस्यांपासून बनलेलं असतं तर अशा या निर्वाचक मंडळामध्ये सदस्याची एखादी जागा जर रिक्त असेल तर त्या रिक्त असणाऱ्या जागेबाबत न्यायालयामध्ये प्रश्न उपस्थित करता येणार नाही अशी तरतूद कलम 71(4) मध्ये दिलेली आहे. तर त्यामुळे कलम 71(1), कलम 71(2), कलम 71(3) आणि कलम 71(4) या संबंध ज्या काही चारही तरतुदी आहेत त्या खूप महत्वाच्या आहेत ज्याच्यावर आयोगाने कधी ना कधी प्रश्न विचारलेले. जसं या ठिकाणी या प्रश्नामध्ये कलम 71(2) नुसार विचारलेला प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो. तर या अनुषंगाने थोडंसं विश्लेषण सुद्धा पुढे पाहूया. पाच स्क्रीनवर की घटनेच्या कलम 71(2) नुसार एखाद्या व्यक्तीची राष्ट्रपती अथवा उपराष्ट्रपती म्हणून झालेली निवडणूक सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल केली तर त्या व्यक्तीने तत्पूर्वी केलेले आदेश विधीग्राह्य राहतात म्हणजेच ते विधी अग्राह्य ठरत नाहीत. संदर्भ हा केवळ राष्ट्रपतीच्या अनुषंगाने आहे अशाचा भाग नाहीये तर कलम 71(2) मधला संदर्भ हा राष्ट्रपती पदाच्या रचने सुद्धा आहे आणि उपराष्ट्रपती पदाच्या रचने सुद्धा आहे. एवढंच नव्हे तर कलम 71(1), 2, 3 आणि 4 मधल्या तरतुदी याचाही संदर्भ राष्ट्रपती उपराष्ट्रपती या दोन्ही अर्थाने घ्यायला काही हरकत नाही. तर या संबंध अर्थाने या प्रश्न उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर मित्रांनो प्रश्न क्रमांक 5 पहा स्क्रीनवर. पुढील विधाने पाहावीत. ए विधान, राजीव गांधींच्या हत्येकरिता नलिनीला ठोठावलेली देहदंडाची शिक्षा राज्य मंत्रिमंडळाने शिफारस केली व काँग्रेस प्रमुख सोनिया गांधींनी तसे आवाहन केले म्हणून आजन्म कारावासात बदलली गेली. पर्याय क्रमांक बी, न्यायमूर्ती केटी थॉमस यांनी सर्वोच्च न्यायालयात मृत्यूदंड नक्की केला होता यांना आता असे वाटते की राजीव गांधींच्या हत्येकरिता उर्वरित तिघांना देहदंड देणे योग्य होणार नाही कारण आरोपींचा पूर्व इतिहास स्वभाव व चारित्र्य मृत्यूदंड निश्चित करताना पाहिले गेले नव्हते. पर्याय उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ए व बी दोन्ही बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 ए व बी दोन्ही चूक. पर्याय क्रमांक 3 ए बरोबर परंतु बी चूक आहे.
पर्याय क्रमांक 4 बी बरोबर कोणते ए चूक आहे। मित्रांनो हा जो काही प्रश्न आहे तो थोडासा लांबलचक आणि विस्तृत पद्धतीने विचारला गेलेला प्रश्न आहे। किंबहुना हा प्रश्न 2013 मध्ये तत्कालीन सुरू घडामोडीच्या दृष्टीतून असणाऱ्या बाबतीत विचारला गेलेला। हा प्रश्न 2013 मध्ये राजीव गांधी हत्याकांड प्रकरणाशी ज्या काही घडामोडी चालू होत्या त्या दृष्टीतून विचारलेला प्रश्न आहे। तर त्यामुळे याला आपण करंट अफेअर्सशी रिलेटेड विचारात घेणं काही हरकत नाही। 2013 मध्ये ज्या काही करंट अफेअर्स घडत होत्या राजीव गांधी हत्याकांड प्रकरणाच्या दृष्टीतून याही दृष्टीने विचार करायला काही हरकत नाही आणि पॉलिटिक्सच्या दृष्टीने विचार करायला काही हरकत नाही। आपल्याला माहित असेल की भारताचे माजी पंतप्रधान असणारे राजीव गांधी यांची हत्या 21 मे 1991 रोजी घडलेली होती। ही हत्या बॉम्बस्फोट घडून केली गेलेली होती आणि या हत्येमध्ये भारतीय नागरिकांबरोबर श्रीलंकन नागरिकांचाही समावेश होता। तर या ठिकाणी या हत्येचा संबंध मुख्य आरोपी असणाऱ्या नलिनी श्रीहरणशी जोडला जातो आणि म्हणूनच या प्रश्नामध्ये नलिनी श्रीहरण यांचा उल्लेख जो काय तो केलेला आपल्याला पाहायला मिळतो। राजीव गांधींच्या हत्येकरिता नलिनीला ठोठावलेली देहदंडाची शिक्षा राज्य मंत्रिमंडळाने शिफारस केली। आता राज्य मंत्रिमंडळाने शिफारस केली म्हणजे काय तर राज्य मंत्रिमंडळ म्हणजे तामिळनाडूचं जे काही सरकार आहे त्या तामिळनाडू सरकारच्या मंत्रिमंडळाने म्हणजे तामिळनाडू घटक राज्य मंत्रिमंडळाने जी काही शिफारस केली आणि काँग्रेस प्रमुख असणाऱ्या सोनिया गांधींनी ज्या सोनिया गांधी राजीव गांधी यांच्या पत्नी आहेत अशा या सोनिया गांधींनी तसे आवाहन केले म्हणून आजन्म कारावासात बदलली गेली। म्हणजे सुरुवातीला नलिनी श्रीहरण यांना फाशीची शिक्षा दिली गेली होती राजीव गांधी हत्याकांड प्रकरणाच्या दृष्टीतून आणि ती नंतर आजन्म कारावासात बदलली गेली। कोणाच्या आवाहनानुसार तर एक प्रकारे सोनिया गांधींनी केलेल्या आवाहनानुसार आणि राज्य मंत्रिमंडळाने म्हणजे तामिळनाडू सरकारने केलेल्या शिफारशीनुसार कारण की नलिनी श्रीहरण ही तामिळनाडू मध्ये असणारी महिला होती। तर एकंदरीत या ठिकाणी जर आपण या संबंध प्रकरणाचा जर थोडक्यात इतिहास जर पाहिला तर आपल्याला माहित असेल की राजीव गांधी कालखंडामध्ये किंवा राजीव गांधी सरकारच्या कालखंडामध्ये राजीव गांधी यांनी श्रीलंकेमधल्या तमिळ हिंदूंच्या बाबतीत जी काही कारवाई केली होती शांती सेनेच्या माध्यमातून म्हणजे संयुक्त राष्ट्राच्या पातळीवर शांती सेनेची जी काही पाठवणी श्रीलंकेमध्ये राजीव गांधी सरकारकडून केली गेली होती आणि त्या आधारावर जी काही श्रीलंकेमध्ये कारवाई झाली होती त्याचा परिणाम म्हणून राजीव गांधींची हत्या झाली असं म्हणायला काही हरकत नाही। याविषयीचं एक स्वतंत्र असं युट्यूब लेक्चर मी आपल्या युट्यूब चॅनलवर निश्चितच करेन की ज्या माध्यमातून आपल्याला राजीव गांधी हत्याकांड प्रकरणाचा नेमका पूर्व इतिहास काय याची माहिती होऊ शकेल। या प्रश्नाच्या अनुषंगाने विचार केला तर आपण असं म्हणता येईल की राजीव गांधी हत्याकांड प्रकरणामध्ये अनेक श्रीलंकन नागरिकांचा आणि काही भारतीय नागरिकांचा सुद्धा समावेश होता की ज्यामध्ये नलिनी श्रीहरण यांचाही समावेश आपण करता येऊ शकेल। आता जो दुसरा पर्याय दिलाय की न्यायमूर्ती के टी थॉमस ज्यांनी सर्वोच्च न्यायालयात मृत्यूदंड नक्की केला होता यांना आता असे वाटते की राजीव गांधींच्या हत्येकरता उर्वरित तिघांना देहदंड देणे योग्य होणार नाही कारण आरोपींचा पूर्व इतिहास स्वभाव चारित्र्य मृत्यूदंड निश्चित करताना ही सर्व गोष्टी पाहिल्या गेल्या नव्हत्या। तर हेही विधान या ठिकाणी बरोबर आहे। तर त्यामुळे या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काय सांगता येतं तर पर्याय क्रमांक 1 ए आणि बी दोन्ही बरोबर आहे। या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ए आणि बी दोन्ही बरोबर आहे। जसं मी म्हटलं की नलिनी श्रीहरण या जशा या प्रकरणामध्ये आरोपी होत्या तशा इतरही काही नागरिक जे काही श्रीलंकेन नागरिक होते काही भारतीय नागरिक होते हेही या प्रकरणामध्ये आरोपी होते तर त्यांना सुद्धा या ठिकाणी फाशी शिक्षा दिली गेली होती। तर अशा या इतर आरोपींच्या बाबतीची सुद्धा फाशी शिक्षा जन्मठेपामध्ये परिवर्तित केली गेली होती सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून। का तर जेव्हा केव्हा त्यांना फाशी शिक्षा दिली गेली होती तेव्हा त्यावेळेस त्यांचा पूर्व इतिहास स्वभाव चारित्र्य मृत्यूदंड या गोष्टी पाहिल्या गेल्या नव्हत्या असं सर्वोच्च न्यायाचं जे काही मत आहे किंवा सर्वोच्च न्यायाधीशांचं मत जे काय पुढे तयार झालेलं होतं। तर त्यामुळे या ठिकाणी ए आणि बी हे दोन्ही पर्याय या ठिकाणी बरोबर आहेत। तर मित्रांनो आणखीन एक गोष्ट मी इथं सांगू इच्छितो की जर का आपल्याला राजीव गांधी हत्याकांड प्रकरणाच्या दृष्टीतून खूप चांगल्या पद्धतीने जर काही पाहायचं असेल तर मी असं म्हणेन की मद्रास कॅफे नावाचा एक सिनेमा जो काय आहे तो मागे येऊन गेला होता की ज्यात जॉन अब्राहम नावाच्या अभिनेत्याने काम केलेलं आहे। तर मद्रास कॅफे या सिनेमाच्या माध्यमातून राजीव गांधी हत्याकांड प्रकरणाचा जो काही संबंध भाग जो आहे तो चांगल्या पद्धतीने उलगडला गेलेला आहे। खूप रिसर्च करून त्यामध्ये सर्व प्रकारची माहिती दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। तर मद्रास कॅफे या सिनेमाच्या दृष्टीतून जर विचार केला तर या ठिकाणी आपण असं थोडक्यात एक माहिती मी सांगू शकतो की राजीव गांधी हत्याकांड प्रकरणामध्ये जी काही कोड लँग्वेज वापरली गेली होती ती कोड लँग्वेज या प्रकारची होती की एक प्रकारे एक्स प्राईम मिनिस्टरला एक्स पीएमला या ठिकाणी बॉम्बस्फोट करून मारायचं। तर एक्स प्राईम मिनिस्टर म्हणजे माजी पंतप्रधान असणारे राजीव गांधी आणि एक्स पीएम रोमन भाषेत जर आपण एक्स पीएमचा अर्थ घेतला तर रात्री 10 वाजता असं होतं। एक्स प्राईम मिनिस्टर ही एक वेगळी कोड लँग्वेज होती आणि एक्स पीएम म्हणजे रात्री 10 वाजता रोमन भाषेमध्ये रात्री 10 वाजता याचा अर्थ एक्स पीएम असं घेतला होतो। तर या अर्थाने रात्री 10 वाजता 21 मे 1991 रोजी राजीव गांधी यांची हत्या घडलेली होती की ज्यामध्ये मुख्य आरोपी होती नलिनी श्रीहरण। तर या संबंध अनुषंगाने थोडीशी जी काही विस्तृत माहिती आहे ती पुढे आपण पाहूया।
पाच स्क्रीनवर माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची 21 मे 1991 रोजी चेन्नई जवळ श्री पेरुबंदूर येथे एलटीटीच्या आत्मघाती हल्लेखोरांनी हत्या केली होती. आता पहा की या ठिकाणी 21 मे 1991 रोजी चेन्नई जवळ श्री पेरुबंदूर या ठिकाणी एलटीटीच्या आत्मघाती हल्लेखोरांनी, एलटीटी म्हणजे लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळनम, जी श्रीलंकेमध्ये असणारी तत्कालीन कालखंडातली एक आत्मघाती संघटना होती किंवा एक प्रकारे दहशतवादी संघटना होती असं म्हटलं तरी चालेल. तर या संघटनेकडून राजीव गांधी यांची हत्या तत्कालीन कालखंडामध्ये घडली होती. या हत्ये प्रकरणी कोणत्या कोणत्या आरोपींचा विचार केला गेला होता किंवा कोणकोणत्या आरोपींवर आरोप एक प्रकारे दाखल केला होता, तर तो होता या ठिकाणी या प्रकारच्या संबंध आरोपीवर नलिनी श्रीहरन, श्रीहरन मुरुगन. आता श्रीहरन मुरुगन हे नलिनीचे पती आहेत किंवा पती होते. संथन, जयकुमार, रॉबर्ट पायस, रविचंद्रन, पेरारी वदन यांना जन्मठेपेची शिक्षा या संबंध राजीव गांधी प्रकरणाच्या अंतर्गतच झालेली होती हे इथं सांगता येऊ शकेल. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी सध्याच्या स्तरावर आपण विचार केला तर या ठिकाणी मागे 2022 मध्येच, मागे नोव्हेंबर 2022 मध्येच या राजीव गांधी हत्याकांड प्रकरणातील जे काही संबंध आरोपी आहेत त्या आरोपींना मुक्त केले गेलेले आहे किंवा या ठिकाणी नलिनी श्रीहरन यांनाही या ठिकाणी आता पूर्णपणे मुक्त केलेलं आहे. तर या अर्थाने विचार केला तर हे संबंध आरोपी या राजीव गांधी हत्याकांड प्रकरणामध्ये समाविष्ट होते. यातले काही आरोपी हे भारतीय नागरिक होते आणि काही श्रीलंकन नागरिक होते. जसं नलिनी श्रीहरन, श्रीहरन मुरुगन आणि पेरारी वरन हे पूर्णतः भारतीय नागरिक होते, मात्र संथन, जयकुमार, रॉबर्ट पायस, रविचंद्रन हे मात्र श्रीलंकन नागरिक होते. 1998 मध्ये एक ट्रायल कोर्टाने नलिनी श्रीहरनला फाशी शिक्षा सुनावली होती. 1998 अंतर्गत एका ट्रायल कोर्टाने मात्र नलिनी श्रीहरनला फाशी शिक्षा सुनावली होती. पण जसं आपण प्रश्नामध्ये म्हटल्याप्रमाणे की सोनिया गांधीच्या आवाहनानुसार आणि राज्य मंत्रिमंडळाच्या शिफारशीनुसार ही जी काही नलिनी श्रीहरनची शिक्षा आहे ती जन्मठेपेत बदलण्यात आली होती. तर एक प्रकारे 2000 मध्ये नलिनी श्रीहरनची जी काही फाशी शिक्षा आहे ती जन्मठेपेत बदलण्यात आली होती. एवढंच नव्हे तर पेरारी वलन यालाही 1999 मध्ये फाशी शिक्षा झाली होती. त्यानंतर 2014 मध्ये पेरारी वलनचीही शिक्षा जन्मठेपेत बदलण्यात आली होती. किंबहुना या ठिकाणी इतरही जे काही आरोपी आहेत त्यांनाही आजन्म कारावासाची किंवा जी काही जन्मठेपेची शिक्षा आहे ती दिली गेली होती हे मान्य करायला काही हरकत नाही. तर एक लक्षात घ्या की पेरारी वलन हा जो काही आरोपी आहे तो या ठिकाणी प्रत्यक्ष या हत्याकांडामध्ये सहभागी नव्हता, पण जी काही स्फोटकं या हत्याकांड घडवण्यासाठी तयार केली होती त्या स्फोटकांना बॅटरी पुरवण्याचं काम पेरारी वलन नावाच्या या आरोपीने केलं होतं हे देखील आपल्याला माहिती असण्याची गरज आहे. तर या सर्व अर्थाने या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर जे काय आहे ते पर्याय क्रमांक 1 हे स्पष्ट करता येईल. प्रश्न क्रमांक 6 स्क्रीनवर डॉक्टर वर्गीस कुरियन यांच्या बाबतीत काय खरे नाही. अ पर्याय त्यांना धवल क्रांतीचे जनक मानतात. ब पर्याय ते बहुतांशी आनंद येथे राहिले व अमूल शिजवले होते. क पर्याय ते म्हणत मी दूध पित नाही कारण मला दूध आवडत नाही. ड पर्याय त्यांना पद्मविभूषण प्रदान करण्यात आले परंतु मॅगसेसे अवॉर्ड त्यांना मिळाले नाही. ई पर्याय मशीनच्या दुधाची पावडर बनण्यात त्यांचा मोठा हात होता. पर्याय उत्तर आहेत पर्याय क्रमांक 1, क पर्याय क्रमांक 2, ड पर्याय क्रमांक 3, ई आणि पर्याय क्रमांक 4 कोणतेही नाही. मित्रांनो हा प्रश्न या ठिकाणी जेवढा राज्यसभा पूर्व परीक्षेमध्ये विचारला गेला होता
2013 पूर्व परीक्षेमध्ये, तेवढाच तो आजच्या स्तरावर राज्यसभा मेन्स सुद्धा महत्वाचा संबंधित आहे. का? कारण की राज्यसभा मेन्स मध्ये किंवा राज्यसभा मुख्य परीक्षेच्या आपल्या पॉलिटीच्या जीएस सेकंडच्या पेपरमध्ये जे काही हरित क्रांती आणि धवल क्रांती हे दोन महत्वपूर्ण घटक आहेत त्या घटकांचा विचार करता या प्रश्नासंबंधी राज्यसभा मुख्य परीक्षा सुद्धा आज घडीला जोडायला काही हरकत नाही. मग आता पहा की या प्रश्नाचा विचार करताना आपल्याला राज्यसभा मुख्य परीक्षा आणि राज्यसभा पूर्व परीक्षा या दोन्ही अँगलने इथं विचार घ्यायचा आहे. मग इथं आपण विधानं जर पाहिली तर डॉक्टर वर्गीस कुरियन यांच्या बाबतीतची विधानं दिली गेली आहेत आणि त्यातलं कोणतं विधान खरं नाहीये हे आपल्याला इथं शोधायचं. तर अपर्याय आहे त्यांना धवल क्रांतीचे जनक मानतात. तर निश्चितपणे डॉक्टर वर्गीस कुरियन यांना भारतातील धवल क्रांतीचे किंवा श्वेत क्रांतीचे किंवा दुग्ध क्रांतीचे जनक मानणं साहजिक आहे, कारण की त्यांनी ऑपरेशन क्रटच्या माध्यमातून भारतामध्ये धवल क्रांती घडून आणली होती. म्हणून पर्याय अ जो आहे तो खरा आहे, बरोबर आहे. ते बहुतांशी आनंद येथे राहिले आणि अमूलशी जुळले होते, तर हाही पर्याय बरोबर आहे. कारण की आज जो काही भारतामध्ये अमूल नावाचा ब्रँड आपल्याला पाहायला मिळतो तर तो अमूल नावाचा ब्रँड उभं करण्यामध्ये तो विकसित करण्यामध्ये डॉक्टर वर्गीस कुरियन यांचा खूप मोठा वाटा होता. आणि म्हणून त्या अनुषंगाने जो काही आनंद पॅटर्न गुजरातमधला अधिकाधिक लोकप्रिय झाला तर त्यामध्ये डॉक्टर वर्गीस कुरियन यांचा जो काही संबंध आहे तो खूप मोठा होता. म्हणून ते बहुतांशी आनंद येथे राहिले व अमूलशी जुळले होते हे म्हणणं पण बरोबर आहे. क पर्याय, ते म्हणत की मी दूध पित नाही कारण मला दूध आवडत नाही. तर डॉक्टर वर्गीस कुरियन यांच्या बाबतीत हे विधान लागू पडतं की भलेही त्यांनी भारतामध्ये दुग्ध क्रांती घडून आणली असली तरी त्या व्यक्तीला स्वतःला एकीने दूध हे आवडत नव्हतं आणि म्हणून ते पित नव्हते. म्हणून ते म्हणत की मी दूध पित नाही कारण मला दूध आवडत नाही हेही विधान या ठिकाणी खरं आहे डॉक्टर वर्गीस कुरियन यांच्या बाबतीत. द पर्याय, त्यांना पद्मविभूषण प्रदान करण्यात आले परंतु मॅगसेसे अवॉर्ड त्यांना मिळाले नाही. तर या ठिकाणी ड पर्यायमध्ये अर्ध विधान बरोबर आहे मात्र अर्ध चुकीचं आहे. की भारत सरकारने डॉक्टर वर्गीस कुरियन यांना त्यांच्या योगदानाबद्दल धवल क्रांतीच्या योगदानाबद्दल पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मानित केलेलं होतं आणि रॅमन मॅगसेसे पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला होता कम्युनिटी लिडरशिपसाठी. कम्युनिटी लिडरशिपच्या दृष्टीनातून त्यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार सुद्धा प्रदान केलेला होता किंवा मिळालेला होता. पण ड पर्यायामध्ये मॅगसेसे अवॉर्ड त्यांना मिळाले नाही असा उल्लेख केलेला असल्यामुळे या ठिकाणी ड पर्याय जो काय तो चुकीचा आहे. तर या अनुषंगाने या प्रश्नोत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ड. राहिला प्रश्न या ठिकाणी म्हशीच्या दुधाच्या पावडर बनवण्यात त्यांचा मोठा हात होता, तर ई पर्याय मात्र बरोबर आहे. का? कारण की भारतामध्ये म्हशीच्या दुधापासून पावडर तयार करण्याची जी काही किमया आहे ते डॉक्टर वर्गीस यांनी घडून आणली होती. जगातील ऑस्ट्रेलिया, हॉलंड, न्यूझीलंड सारख्या देशांच्या शास्त्रज्ञांनी असं जाहीर केलं होतं किंवा असं स्पष्टपणाने मत व्यक्त केलं होतं की म्हशीच्या दुधापासून पावडर बनवणं अशक्य आहे. तर तेव्हा त्या परिस्थितीमध्ये डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी आपल्या तंत्र विकसित करून या ठिकाणी म्हशीच्या दुधापासून पावडर बनवण्यामध्ये हात उचलला किंवा खूप मोठा या ठिकाणी जे काही संदर्भ आहे तो पूर्ण केलेला होता. तर त्यामुळे म्हशीच्या दुधाची पावडर बनवण्यात त्यांचा मोठा हात होता हे विधान सुद्धा बरोबर आहे. मग कोणतं विधान फक्त या ठिकाणी खरं नाहीये तर पर्याय क्रमांक 2 ड मधलं जे विधान आहे ते खरे नाहीये, चुकीचं आहे. म्हणून या प्रश्नोत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ड. या अनुषंगाने थोडीशी विस्तृत माहिती आपण पुढे पाहूया. डॉक्टर वर्गीस कुरियन यांना भारत सरकारने पद्मविभूषणने सन्मानित केले होते. तसेच डॉक्टर कुरियन यांना कम्युनिटी लिडरशिपसाठी, मग जसं मी मागाशी म्हटल्याप्रमाणे की रॅमन मॅगसेसे पुरस्कार त्यांना कम्युनिटी लिडरशिपसाठी प्रदान केलेला होता. त्याबरोबर कार्नेगी वॅटलर जागतिक शांतता पुरस्काराने सुद्धा त्यांना सन्मानित करण्यात आलेलं होतं. अमेरिकेचा आंतरराष्ट्रीय पर्सन ऑफ द इयर, इंटरनॅशनल पर्सन ऑफ द इयर हाही पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलेला होता. एवढंच नव्हे तर वर्ल्ड फूड प्राइज याही पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आलेलं होतं. तर असे अनेक पुरस्कार डॉक्टर वर्गीस कुरियन यांना देण्यात आलेले होते हेही आपण लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे. मित्रांनो, आणखी एक गोष्टी तर लक्षात घ्या, ती म्हणजे कोणती, की बॉलिवूडमधले श्याम बेनेगल एक संविधान दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात, संवेदनशील डायरेक्टर म्हणून ओळखले जातात. तर अशा श्याम बेनेगल यांनी सुद्धा या डॉक्टर वर्गीस कुरियन यांच्यावर आधारित मंथन नावाचा चित्रपट जो काय तो काढला होता आणि या मंथन चित्रपटाच्या माध्यमातून श्याम बेनेगल यांनी डॉक्टर वर्गीस कुरियन यांच्या कार्याचा गौरव तत्कालीन कालखंडामध्ये केलेला होता. आपण स्क्रीनवर पाहू शकता की मंथन सिनेमाचं जे काही मी एक चित्र जे काय स्पष्ट केलेलं आहे की ज्यामध्ये गिरीश कर्नाड, स्मिता पाटील या जे काही मराठी आणि कन्नड अभिनेते आहेत ते आपल्याला पाहायला मिळतील. तर या श्याम बेनेगल यांच्या माध्यमातून मंथन चित्रपटाद्वारे सुद्धा डॉक्टर वर्गीस कुरियन यांच्या कार्याचा गौरव केलेला होता. एवढंच नव्हे तर या ठिकाणी धवल क्रांतीचे जनक या अर्थाने डॉक्टर वर्गीस कुरियन यांना का ओळखलं जातं याच्याही बाबतची थोडीशी माहिती आपण पुढे पाहूया. फास्ट स्क्रीनवर, भारताला दुग्ध उत्पादनात स्वयंपूर्ण बनविणाऱ्या ऑपरेशन फ्लड अर्थात धवल क्रांती किंवा श्वेत क्रांतीचे जनक डॉक्टर वर्गीस कुरियन हे आहेत. सहकार चळवळीला दृष्टी, नेतृत्व आणि त्यासोबत कुशल प्रशासकीय व्यवस्थापन लाभले असता काय चमत्कार होऊ शकतो हे गुजरातमधील आनंद पॅटर्नने दाखवून दिले आहे.
अर्थात याच्या यशामध्ये डॉक्टर कुरियन यांचा महत्वाचा वाटा आहे. डॉक्टर कुरियन यांनी झपाट्याने काम करून आनंद मिल्क युनियन लिमिटेड जो अमूलचा फुल फॉर्म आहे आनंद मिल्क युनियन लिमिटेड अर्थात अमूल हा ब्रँड विकसित केला की जो आज सुद्धा तेवढाच फायदेशीर ठरणारा ब्रँड आहे. जगातील बहुतांश राष्ट्रांमध्ये दुधाचा प्रमुख स्रोत हा गायीपासून येतो. भारतात मात्र परिस्थिती भिन्न आहे. का तर भारतामध्ये आपल्याकडे म्हशीचे प्रमाण खूप आहे त्यामुळे शुद्ध दुधापासून भुकटी तयार करणं शक्य होऊ शकतं असं डॉक्टर वर्गीस कुरियन यांना वाटत होतं. मात्र यासाठी लागणारे तंत्र विकसित झाले नव्हते. तत्कालीन कालखंडामध्ये भारतामध्ये यासाठी तंत्र विकसित झालेलं नव्हतं. इकडे न्यूझीलंड हॉलंड ऑस्ट्रेलिया सारख्या दुग्ध उत्पादनातील अग्रेसर देशांमधील शास्त्रज्ञांनी म्हशीच्या दुधापासून भुकटी करून अशक्य असल्याचं जाहीर केलं होतं. म्हणजे तत्कालीन कालखंडामध्ये ऑस्ट्रेलिया किंवा हॉलंड न्यूझीलंड सारख्या देशाच्या अनेक शास्त्रज्ञांनी असं जाहीर केलं होतं की म्हशीच्या दुधापासून भुकटी बनवणं हे शक्य नाहीये. पण अशा सुद्धा परिस्थितीमध्ये अशा कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी म्हशीच्या दुधापासून भुकटी तयार करून जगाला चकित केलं. तर हे जे मोठं योगदान डॉक्टर वर्गीस कुरियन यांचं धवल क्रांतीच्या बाबतीत आपल्याला पाहायला मिळतं. या सर्व अनुषंगाने या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 2 हे देता येऊ शकेल की त्यांना रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आलं होतं कम्युनिटी लिडरशिपच्या दृष्टीने. त्यामुळे या ठिकाणी प्रश्नात जो काही उल्लेख केलेला आहे की रॅमन मॅगसेसे पुरस्कार त्यांना मिळालेला नाहीये हे चुकीचं आहे. तर या अर्थाने या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ट. तर मित्रांनो अशा प्रकारच्या अनेक प्रश्नांच्या आणि आयएलबी फॅक्टच्या माध्यमातून आज आपण या ठिकाणी राज्यसभा पूर्वपरीक्षा 2013 सबंध प्रश्नांची चर्चा घडून आलेली आहे. मागच्या भाग 1 आणि 2 माध्यमातून आजच्या भाग 3 माध्यमातून राज्यसभा पूर्वपरीक्षेच्या पॉलिटिशी संबंधित असणाऱ्या सर्व प्रश्नांची चर्चा आपण या 3 भागातून घडून आलेली आहे. तर अशाच प्रकारे राज्यसभा पूर्वपरीक्षा 2014-15-16 असे 2023 पर्यंतचे सबंध जे काही प्रश्न आहेत ते आपण पीवायटी सिरीज बेसिसवर या युट्यूब लेक्चरच्या माध्यमातून पुढे असेच कंटिन्यू घेणार आहोत. त्यामुळे आपल्या युट्यूब चॅनलला अधिकाधिक संख्येने सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आज आपण या व्हिडिओमध्ये इथं थांबूयात. धन्यवाद.